सोलापूर शहरातील भाजपचे माजी नगरसेवक नागेश वल्याळ, संतोष भोसले आणि पद्मशाली समाजाचे दशरथ गोप यांनी KCR यांच्या भेटीला सुमारे 80 गाड्या घेऊन हैदराबादला रवाना झाले असून BRS पक्षात प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी कुचन प्रशालेतील मैदानात कार्यकर्ते जमू लागले. त्यानंतर नगरसेवक नागेश वल्याळ, संतोष भोसले आणि पद्मशाली समाजाचे दशरथ गोप हे सुमारे 80 गाड्या घेऊन हैदराबादला रवाना झाले. दरम्यान प्रस्थान करण्यापूर्वी नागेश वल्याळ आणि दशरथ गोप यांनी आपले मत व्यक्त करताना BRS पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले. यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते. किती जण घेऊन आपण BRS मध्ये प्रवेश घ्यायला चालला? आपल्या सगळ्यांना माहीत आहे की एक 10 दिवसापूर्वी KCR माझ्या घरी आल्यानंतर त्यांनी विनंती केली होती की आपण BRS पार्टी जॉईन करावं. त्या माध्यमातून विचार करून मी खूपसाहेब असतील आणि माझे सहकारी संतोष भोसले, आंबेवाले राजेश्री चव्हाण, त्याचप्रमाणे जयंत थोले पाटील, या सगळ्या आमच्या मित्रमंडळी आता आम्ही हैदराबादला निघालो आहे तिथं प्रवेश करण्यासाठी. त्याच्यामागचा हेतू आपल्या सगळ्यांना मी राजीनामा देतानाच सांगितलं आहे की ज्या पद्धतीनं माझ्या पक्षात किंवा आमच्या सोलापूर असंख्य लोकांवर विकासाचा मुद्दा रखडला गेलेला आहे, ते कुठंतरी आपण नव्याने सुरुवात करण्यासाठी ही संधी मला मिळाली असं मी समजतो. आणि KCR मान्य KCR असतील, हरीशराव असतील, यांच्या माध्यमातून आता सोलापूरचा विकास साधण्यासाठी आम्ही ध्येय हातात घेऊन निघालो आहेत. आज कमीत कमी आज 500 लोकांची तापा आणि 100 गाड्या आम्ही घेऊन त्या दिशेने निघालो. मी त्यांना म्हटलं होतं कधी जेव्हा आम्ही प्रवेश करेन तेव्हा तुम्ही 500-600 गाड्या तुम्ही सोलापूरला घेऊन आलो होतं. मी मिनिमम माझ्या ताकदीनुसार किंवा गोपसाहेबांच्या ताकदीनुसार आम्ही 100 गाड्या घेऊन निघायचं मानस केलं आणि आज ते पूर्ण होताना मला आनंद वाटतो. पक्षप्रवेश कधी आहे, वेळ काय आहे, कुठं होणार? पक्षप्रवेश BRS भवनमध्ये जुबली हिल्सला होणार आहे. 2 ते 4 दरम्यान ही पक्षप्रवेश असणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यांची भेटीगाठी आणि सगळ्यांची ओळख या माध्यमातून सोलापुरात आता सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे या उद्देशाने आम्ही सगळे चाललो. आज बघितलं तर सगळ्या समावेशक सगळ्या समाजाचे लोक असतील. या सगळ्यांनी आपल्या पुढच्या वाटचालीसाठी मला शुभेच्छा बी देत आहेत आणि सोलापूरच्या या पूर्ण वाटचालीसाठी सगळ्यांना आम्ही विनंती केली आमच्याबरोबर येण्याचं, तेही सगळे येत आहेत. भाजपच्या ते दिसत नाही आहे, त्यांचं काय अजून निर्णय झालेला नाही? नाही, माझ्याबरोबर आता सगळेच आहेत. जे राजीनामा दिलं ते सगळेच आहेत. सुरेश पाटीलांचा विषय तो वेगळा आहे. सुरेश पाटील ते म्हटले की विचार करून येत आहेत. पद्मशाली संस्थेची धुरा सांभाळणारे दशरथ गोप उशिरा का होईना राजकारणात एंट्री करत आहे, काय भावना? अनेक लोकांच्या समाजातील अनेक लोकांच्या भावना, विशेष करून पूर्वभागाच्या लोकांच्या अनेक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक पूर्वभागावर जसं राजकीय आणि सामाजिक अन्याय होत आहे, वारंवार होत आहे, त्यामुळे पूर्वभागाचं वैभव्य पुरेक्षा प्राप्त व्हावं या हिशोबाने गेल्या 4 महिन्यापासून समाजाकरता काहीतरी करावं या हेतूने आम्ही तेव्हापासूनच नागेजी वल्याळ यांचा मी संपर्कात होतो. या BRSच्या माध्यमातून आम्हाला एक नवीन पक्ष आणि नवीन मॉडेल, त्या राज्याचा विकास पाहता निश्चितच सोलापूरचा पुनरुपयोग प्राप्त होईल ही आशा बाळगून आम्ही आज BRS मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि असंख्य तापा आमच्या बरोबर आहे, असंख्य कार्यकर्ते अजून मी येण्याचे इच्छुक आहेत, पण सर्वांना काही सामून आता नेता येत नाही. पुढे जेव्हा मेळावा होईल तेव्हा सर्व समाजातली सर्व या सोलापुरातली ज्यांना विकास साधायचे ते सर्व आमच्याबरोबर येण्याचे शब्द दिले आहेत. त्याप्रमाणे या सोलापूरचा विकास व्हावं, नागेजी यांचा राजकीय वारस आणि माझा हा सामाजिक अनुभव, या दोघांच्या अनुभवाने आम्ही कुठेही कमी न पडता या सोलापूरचा आणि या विशेषतः पूर्वभागाचा विकास साधण्याचा समतोल करण्याचा प्रयत्न करू. काहीतरी वेगळापणा या सोलापुरात करून दाखवू. आम्ही या सृष्टीत असेपर्यंत एवढा आम्ही निश्चय घेतलेला आहे. त्यामुळे या सोलापूरचा विकास व्हावा यामागचा हेतू एवढंच आहे की राजकीय फायदा होत असतो जात असतो, पण विकास हा महत्त्वाचा आहे. सोलापुरात दुरावलेला चालला आहे, दिवसेंदिवस उद्योगधंदे कमी झाले आहेत, सर्व बाबतीत आपण मागे पडलेलो आहोत. हे कुठंतरी थांबावं, यातून कोणीतरी पुढे यावं, प्रत्येकांमध्ये काहीतरी करावं काहीतरी, पण कोण पुढे यायचं हा प्रश्न येतो. तर नागेची ओल्याच्या माध्यमातून एक चांगला एक्सिमंत व आमच्या समाजकार्याची आवड असलेल्या माध्यमातून आम्ही चांगल्या प्रकारे सर्वांना समजावून सांगून का बरं आपण